मी मेजर इनामदार. जयंत कोटकर आहेत का? कॅन आय सी हिम? थँक्स. माझी मुलगी कुठे आहे जयंतराव? ती बाहेर गेली अमृता. ती तुम्हालाच भेटायला महाडला गेली आणि तुम्ही इथे म्हणजे ती तुम्हाला भेटली नाही का? मग ती गेली कुठे? ते तुझ्या आई वडिलांना माहिती असणार बेटा, म्हणून तर विचारायला आलोय मी की अमृता कुठे आहे. अमृता घर सोडून गेली हो ना? पण तिला शोधायचा प्रयत्न तरी केलात का तुम्ही? काय हो, म्हणजे मी आणि सत्यजितने तिला खूप शोधलं. तुझं तुझ्या तायावर किती प्रेम आहे बेटा मला माहिती आहे, पण तुझ्या आई वडिलांना तिची अजिबात काळजी नाही हे तुला माहिती आहे का? इनामदार, मला वाटतं तू तुझं वचन मोडून इथं आलायस. अमृता आमची मुलगी आहे, आम्ही पाहू ना काय करायचं तिचं ते. ती खरंच तुमची मुलगी असती तुम्हाला सोडून गेली नसती. आज ती आपल्या अनोळखी बाबाच्या शोधात अशी भटकली नसती. अशा परिस्थितीत तिला काही झालं तिला जबाबदार कोण? आजपर्यंत अमृताला आम्हीच सांभाळत. तुम्हीच कुठेतरी अज्ञातवासात जगत होता, तेव्हा आपली मुलगी कशी असेल काय करत असेल याची नाही तुम्हाला कधी काळजी वाटली. आता अगदी काळजी वाटते तुम्हाला मुलगी मोठी झाल्यावर, मिळवती झाल्यावर. तुमच्यावर उपकार केले त्याच्याबद्दल आभार मानायचं राहिलंच बाजूला, पण उपकार करणाराच वाईट. उपकाराची भाषा नकोय मला बहिणी. तुमच्या प्रेमात एवढी ताकद असती ना तर कुणी अनोळखी बाबाच्या शोधात ती भटकली नसती. अशी तुम्ही कमी पडलात कोटकर, मला वाटलं होतं अनघाची कमी तुम्ही भरून काढाल. तिला घरचं प्रेम मिळावं म्हणून इतकी वर्ष तिच्यापासून संयमानं दूर राहिलो मी, पण जेव्हा समजलं की वस्तुस्थिती तशी नाही आहे तेव्हा मला इथे यावं लागलं. तुम्हाला फक्त तुमच्याच दुःखांचं पडलंय, तुमच्यावर इथे काय काय प्रसंग आले तुम्हाला काय माहिती. म्हणून त्याचा राग तुम्ही अमृतावर काढला, म्हणून ती घरात न गेली तरी तुम्हाला फारसं वाईट वाटायचं काही कारण नाही. बरं झालं संठी वाचून खोकला गेला. हे सगळं तुम्हाला कसं माहीत? म्हणजे ताया तुम्हाला? हो बेटा, ताया तिच्या घरी परत आली, तिच्या बापाकडे परत आली होती. तिला आपलं घर मिळालंय. इनामदार हे चुकीचं होत आहे, तुला काहीही अधिकार नाहीये एवढ्या वर्षांनी तिच्या आयुष्यात येऊन असा खेळ करायचा. जयंतराव, मी अमृताच्या आयुष्यात आलेलो नाहीये, ती माझ्या आयुष्यात आलेली आहे, आणि म्हणून तर मी अमृताचा तुमच्याशी असलेला सगळा संबंध आता तोडतोय. अमृताचा कोटकरांशी काही संबंध नाही हे मी आता इथे जाहीर करतोय. आजपासून अमृता अमृता नसीम इनामदार म्हणून ओळखली जाईल. अरे आलो आलो, जरा दम धरा. अरे दरवाजा वाजवताय का मोडून काढताय? जरा दम नाही या लोकांना. या पांडू काका. तुम्ही मालू असते? तू तू कशाला आलीस? काय कशी आलीस? अगं नाही, म्हणजे मी तुला कळवलं होतं ना साखरपुडा रद्द झालाय ते. अगं साखरपुडा का रद्द झाला ते विचारायला नागपूरहून पुण्याला का आलीस? मी तुला फोन करून सांगितलं असत. आता फोन कॉल स्वस्त झाले की नाही? एका पैशाला एक सेकंड भर बोला मन सोकत. धर मेले आधी हे धर. आता चांगली मन सोकत पडवते आणि मग मोजत बसते कंद किती येते. आता आम्हाला दारातूनच परत पाठवणार आहेस का? हो, पण परतीची तिकीट कुठे आहेत आपल्याकडे? तुम्ही काहीतरी बोलू नका हो. आणि तुम्हाला कशाला लागणार आहे परतीचं तिकीट? एक जरी शिंका काढलीत ना तरी तो टीसी पुन्हा फिरकायचा सुद्धा नाही तुमच्याकडे. तू काय असा बघत उभा राहिलास? करत सामान घे आधी सगळं. आत्या मालू, आत्या तुझ्यासाठी चहा टाकतो ना फर्स्ट क्लास. मेल्या आधी ते सामान घे सगळं आणि आतल्या खोलीत नेऊन टाक यांच्या सकट.
आत्या सगळ्या गल्लीचं सामान उचलून आणलंस की काय? अरे तरी सुद्धा चार बॅगा कमी केल्या मी। त्या कमी केलेल्या बॅगा म्हणजे माझं सामान होत। तुमचं काय सामान असत? चार गंजलेल्या तपकिरीच्या डब्या। चला चला, सारखा आपला दरवेळी माझं सामान। सगळं सामान नीट घे आतमध्ये। हो ग आत्या, सगळं आणतो मी, तू बस तिथं। पांडुरंगा काय करता बाज झाले नाही तर काय ते थांबतच नाही। अरे 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 हळू टाक जरा सामान। एक जरी गोष्ट त्यातली फुटली ना तर तू फुटलास असं समज। फार लाडावून ठेवलंय अण्णा याला। मालू आत्या आला? म्हणजे कशा आला? बैलगाडीनं। मला वाटलं ती रेल्वे होती। तुम्ही गप्पा बसा हो, शिंका काढा आपल्या, तुम्ही त्याशिवाय लागणार नाही तुम्हाला। हे काय काढतोच आहे की? आता एक दोन काढले ना की मी जायला मोकळा। नाही पण अचानक कशा आलात? फोन वगैरे करून कळवलं नाहीत काही काल? बघ आले का नाही? मला माहितीये उर्मिला माझी वाट बघत असेल म्हणून आले पटकन। हो का? अरे तू काय असं बघत बसलास? सामान आत नेऊन ठेव जा, नाही तर कोण ठेवणार आहे? तुझी आजी? आता मी हे आत टाकत बसलो ना तर मीच वर जाईन आजीकडे। अगं आत्या रागू नकोस ग, रोज एक एक बॅग नेऊन ठेवतो ना मी। मालू आत्या, अण्णाने निरोप दिला होता, कार्यक्रम रद्द झाला, येऊ नका, मिळाला नाही का? तो ब्रह्मचारी काय निरोप देणार? आणि मी आले म्हणजे काय चुकलं की काय माझं? जाऊ का माघारी परत? असं काही नाही। आणि तू लागदा म्हणशील ग, पण मी कुठेही जाणार नाही, माहेर आहे माझं। आता सत्यजितच्या डोक्यावर अक्षता पडल्याशिवाय कुठेही जाणार नाही मी। म्हणजे हा वेडा काही लवकर सुटायचा नाही? काय म्हणालास? मी म्हणालो की अण्णा सकाळी उठून लवकर फिरायला गेले। हो का? छान छान, मला सुद्धा डॉक्टरने सांगितलंय रोज सकाळी लांब फिरायला जा म्हणून। हो पण नागपूर पासून पुण्यापर्यंत जा असं नाही सांगितलं? गप्पा बस रे मावळ्या। मावळ्या? हो, लहानपणापासून आम्ही याला मावळ्याच म्हणतो, म्हणजे अण्णा शिवाजी आणि हा मावळा। आता कस हलका हलका वाटून राहिलंय। वहिनी बोला। आता एक मस्त चहा होऊन द्या। चला आवरून घेतलंच पाहिजे। चला आवरलेला आहे। पण तरी मी सांगते ना तुमची आंघोळ म्हणजे कसली ती। काहीतरी आपलं उगीच अपतो। राघव सामान आत घे रे। अवघड आहे। कुठे होतात तुम्ही? कुठे होतात रात्रभर? काय सांगून जायची तहजीब आहे का नाही? मैं क्या पूछ रही हूँ? मी पुण्याला गेलो होतो कोटकरांकडे। काय? आजपासून तूही लक्षात ठेव, आजपासून ते घर तुला परकं झालं। तुझा त्या घराशी काही संबंध नाही, ती सगळी नाती संपली बेटा। आता हीच तुझी माणसं आणि हेच तुझं घर। बेटा तू आजपासून अमृता कोटकर राहिली नाहीस तर तू अमृता नसीम इनामदार झालीस। राघवा, ए राघवा, अरे ते काण्यांचं तपकिरीचं दुकान ना दाखवतोयस? अहो आत्ता कशाला? कशाला काय,
तपकीर संपत आली, वेळीच आणलेली बरी. काय पांडुरंगराव, नमस्कार. नमस्कार, कसे आहात? मी बरा आहे. अहो, तपकीर संपत आली आहे, म्हटलं राघवाला घेऊन जाऊ काण्यांच्या दुकानापर्यंत. बरोबर, राघवा दाखव त्यांना ते काण्यांचं दुकान. चला, किती लांब आहे बाबा? जवळच आहे. हा, काय मालू, कशी आहेस तू? मी बरी आहे. तूच भेटला नाहीस मला आल्यापासून. हो, तो ब्रह्मचारी भेटला नाही आणि मंगळी सुद्धा दिसली नाही. मला वाटलं होतं तिघ जण मिळून माझं अगदी मोठं स्वागत कराल. आता घरच्या माणसांचं काय स्वागत करायचं? का मी आल्यापासून बघते मला वाड्यावरचं लक्षण काही ठीक दिसत नाही. काय ठीक दिसत नाही? अरे, सत्याचा साखरपुडा रद्द का झाला? कुणी काही स्पष्ट बोलायला तयार नाही. त्या सत्याचंही तोंड वाकड आहे. अरे, अडचण काय ते सांगा ना. कुठले ग्रह आडवे येत आहेत कोण जाणे. म्हणजे मुलगा तयार, मुलगी तयार, घरातले सगळे तयार, शिवाय एका शहरातले. अरे मग उरकायला अडचण कसली? तुम्ही उगीच तळ्यात मळ्यात करू नका. हा, ए, तळ्यात मळ्यात कोण करताय उगाच? पण तू जरा येताना नीट खात्री करून यायचं ना. अरे, फोनवरून कसली खात्री करायची? एकदा फोन आला साखरपुडा आहे ताबडतोब या, मग राघवचा फोन आला की साखरपुडा कॅन्सल झालाय येऊ नका, आणि मग पुन्हा फोन आला की साखरपुडा ठरलाय ताबडतोब निघा म्हणून. म्हणजे आम्ही काय तुमचा फोन आला की गाडीत चढायचं आणि पुढचा फोन आला की गाडीतनं उतरायचं? हा, हे काय आहे काय? अगं, पण मला विचारायचं ना. म्हणजे मी तुला सांगितलं असतं नीट. आता समोरच विचारते, कधी आहे सत्याचा साखरपुडा, कधी आहे लग्न. लग्न आणि साखरपुडा म्हणजे? अरे, तो पप्पा काय करतोस, बोलत का नाहीयेस? नाही, सांगतो ना. म्हणजे कसं आहे माहितीये ना, की पहिल्यांदा साखरपुडा करायचा आणि मग लग्न. तेवढी अक्कल आहे मला. हा, अरे आधी लग्न करून मग साखरपुडा करतं का कोणी? पण माझा प्रश्न हा आहे की हे सगळं कधी? हेच म्हणजे, आता मुलगी मिळाली की लगेच. मुलगी शोधायची आहे म्हणजे? अरे, म्हणजे मुलगी हरवली का आहे का अजून शोधायची आहे मुलगी? अरे, पण सत्याने बघितली आहे ना मुलगी. अरे, काय झालंय, बोल ना. बर, ते जाऊ दे. मला एक तू सांग की हा जो तुला फोन आला होता की साखरपुडा आहे लगेच निघून या, हा कोणी केला होता? का कोणी केला होता बरं फोन? नाही, म्हणजे काय झालं, त्यावेळी फोन मध्ये इतकी खरखर येत होती, काही नीट ऐकूच आलं नाही. पण कुठल्या तरी तरुण मुलाचा आवाज होता. पण म्हणजे नाव काय त्याचं? नाही सांगितलं. अगं, पण तू विचारायचं ना त्याला कोण बोलतोय म्हणून. साखरपुडा ठरला, आता पुण्याला जायचं. या आनंदात मी नाव विचारायचंच विसरून गेले बघ. भयानक आनंद झाला म्हणजे काहीतरी घोटाळा ठरलेलाच आहे. अरे, फोन वरन हो नाही करण्यापेक्षा मी म्हंटल प्रत्यक्ष जाऊन यावं ना आणि विचारावं. म्हणजे उगी साखरपुडा ठरला तर कार्य बुडायला नको. पण मला आता सांग, आता काय करायचं ठरवलंय? काही करायचं नाही, शांत बसायचं. तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत का बघतो जरा. काय झालंय कुणास ठाऊक, एक जण काही धड सांगेल तर शपथ. कॉफी. अजूनही विश्वास बसत नाहीये ना? काही विचारायचं आहे का? आई, आपली ताया मुसलमान आहे. जे ऐकलं ना त्याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. सुरू, तुला आता सगळं समजलंय. तुझ्यापासून काहीही लपून राहिलेलं नाहीये बाळा. हे सगळं एवढा गुंतागुंतीचं असेल ना असं मला वाटलं नव्हतं. का हे सगळं कळलं नसतं ना तर बरं झालं असतं असं मला वाटतंय आता. म्हणूनच या गोष्टी आम्ही तुला आधी सांगितल्या नव्हत्या. कसं आहे सुरू, आपल्याला समाजात राहायचंय, चार लोकात उठबस करायची आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं लग्न अजून व्हायचं आहे. आई ताया वेगळ्या धर्माची आहे ही कल्पनाच मला करवत नाहीये.
तायाच्या मागे हा इतिहास असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं ग सुरू. आणि ह्या इतिहासाची सावली मला तुझ्या आयुष्यावर पडू द्यायची नाहीये. ते तायाला आपल्याकडे कधीच सोडणार नाहीत का? केवढा आरडाओरडा करून गेलेत ते तू ऐकलंस. मला नाही वाटत आता ती परत येईल. आणि ती न आलेलीच बरी. तिचा फोटो आता बाजूला ठेव आणि तिच्याविषयीचे सगळे विचार आता डोक्यातनं काढून टाक. आई पण ती इकडे परत आली तर? मला नाही वाटत आता ती परत येईल. आई आता आपण तिला कधीच फोन नाही करायचा. मलाही आता असंच वाटतंय. आपण नको संबंध ठेवायला. आणि तूही नको कॉन्टॅक्ट करूस सुरू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टीची बाहेर वाच्यता होऊन देऊ नकोस. सत्याला सांगायचं काही? त्यालाही किती धक्का बसेल. तो काय करेल कोणास ठाऊक. पण आपण सांगण्यापेक्षा तायानेच सांगणं योग्य वाटतं. तुम्ही कधी आलात? तू पूर्णपणे विचारात घडून गेली होतीस तेव्हा. कोणता विचार सतावतोय? नाही म्हणजे खर तर कोणाचा असं म्हटलं पाहिजे. तसं काही नाही. कोणाला फोन करायचा प्रयत्न करत होतीस? तुम्हाला काय सांगू? तुला आठवण येते का ग? नाही. कोणाची? नाही म्हणाल. हा म्हणून तर विचारतोय ना मी कोणाची. आपण दुसरं काहीतरी बोलूयात ना. नाही अमृता, जुने विषय जुन्या गोष्टी एकदा बोलून टाकूयात आपण. कशाला बोलायचं? माझ्या मनात तिकडचे तर विचार सुद्धा येत नाहीये. तुझ्या मनात सत्यजितचा विचार सुद्धा येत नाही अमृता. चल तिथे बसूयात. मला तुझ्याशी बोलायचं आहे ना. ये ये ना बेटा, ये बसून बोलूया. मला सांग, सुरुची चाललेलं स्थळ सत्यजित साठी ना? हो. नंतर त्याने तुला पसंत केलं? नाही म्हणजे तसं सगळं आम्ही काही ठरवलं नव्हतं. त्याच्या घरच्यांनी मला अजून पाहिलं सुद्धा नाहीये. पण तुम्ही दोघांनी एकमेकांना पाहिलेलं आहे, बरेचदा भेटलेले आहात. हो. तो मुलगा चांगलाय. तो प्रेम करतो तुझ्यावर? हो. आणि तू? बोल बोल बोल, घाबरू नकोस, बोल. हो. तुमचं लग्नाचं काही ठरलंय? अजून तरी नाही. नशीब. म्हणजे तुम्ही एकमेकांना भेटलाय, पसंत केलंय, तिथपर्यंत ठीक आहे. पण पुढची अनहोनी घडण्याआधी तू इथे आली हे तुझं नशीब. खुदाने तुला इथे आणलं, त्याने तुझ्यावर रहमत केली, कृपा केली आणि पुढचा सगळा अनर्थ टळला. असं का म्हणतात? मी तुला एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुला कदाचित राग येऊ शकतो पण अंतिमता ती तुझ्याकरता फायद्याचीच असणार आहे. काय? तू सत्यजितला विसरून जा कायम.